रायचीसवर म्हणजे दिस इज बायपिनेट. ह्याच्यावर अजून रायचीसवर अजून हे असून असतं तर ट्रायपिनेट. सो हे महत्वाची गोष्ट, तिथे बायपिनेट नाहीये, युनिपिनेट आहे, हे बायपिनेट आहे. बायपिनेट असल्यावर मग इम्पेरिपिनेट पेरिपिनेटला महत्व नाही. लीफ बेसची काय कॅरेक्टर आहे? पिटिओल बेस, पल्विनस. फुगीर इज पल्विनस लीफ बेस. ही बऱ्यापैकी कॉन्स्टंट फीचर आहे याची. झाड माहितीचे सगळ्यांना, काय बोटॅनिकल नाही. त्यांनी आता पाठ करायचे याच्या पुढे. मिलिंगटोनिया हॉर्टेन्सिस फॅमिली. मागचे फूल बघितले होता आपण याच्या, आणि त्याच्यावर फॅमिली कळाली होती. डाय डिडायना संथर, दोन वर दोन खाली. बिग्नोनी असे करून पडतात, त्यामुळे ह्या एवढ्या वाढलेल्या झाडावर दिसत नाही. अपायकल बर्ड्स आहेत. तर दिस इज लीफ लाईक स्ट्रक्चर, म्हणजे त्याच्यावर सुद्धा व्हेनेशन दिसतंय, क्लोरोफिल आहे. हे काय झालंय मॉडिफिकेशन? पण मग पानं पानं होती की फोटोसिंथेसिस. दिस इज अ झिरोफाइट, ड्राय डेसिडियस भागातलं आहे, जिथे मॅक्झिमम वॉटर लॉस ट्रान्सपिरेशन नाही होतंय. ट्रान्सपिरेशन इज मॅक्झिमम थ्रू लीव्स, बाकी कुठल्या स्ट्रक्चरमधनं ट्रान्सपिरेशन होत नाही. पिटिओलमधनं ट्रान्सपिरेशन होत नाही, फार कमी होतं. कारण पिटिओलला हे नसतात, स्टोमाटा नसतात, त्यामुळे पिटिओलचं लीफ झालं, त्याला स्टोमाटा नाही, त्यामुळे हे वॉटर लॉस काही नाही. पण पिटिओलचं नुसतं हे होऊन उपयोग नव्हतं, त्यांनी फूड प्रोडक्शन होतं, त्यामुळे पिटिओलमध्ये क्लोरोफिल गेलं. सो हे फोटोसिंथेसिस करतंय पण ट्रान्सपिरेशन करत नाही. दिस इज झिरोफायटिक मॉडिफिकेशन. पण हे यंग स्टेजमध्ये बघितलं नाही तर आपल्याला कोणाला सांगता येणार नाही की दिस इज नॉट लीफ, दिस इज पिटिओल. दिस मॉडिफिकेशन ऑफ लीफ ऑर पार्ट ऑफ लीफ इज कॉल्ड ॲज फायलोक्लेड किंवा क्लॅडोफाइट, असे दोन्ही त्याला टर्म्स आहेत. आणि क्लॅड ऑरिकल, या ऑरिकलवरनं त्याचं नाव पडलं, ऑरिकली फॉर्मिस, लाईक अ पिना ऑरकिया, त्याच्यासारखे शेंगा.